नमस्कार विद्यार्थियों पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज एक खुशखबर सांगण्यासाठी मी आलेलो आहे। ते म्हणजे ओएमआरसीट नीट 2022 ची ओएमआरसीट रिलीज झालेली आहे, डिस्प्ले झालेली आहे। त्याचे जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला दिलेले, त्याच्यावरती जाऊन डायरेक्ट तुम्ही डाउनलोड करू शकता। जी ओएमआरसीट आहे त्याचबरोबर आन्सर की आहे ही सुद्धा आपल्याला तिकडे मिळेल। डायरेक्ट तुम्ही वेबसाइट वरती गेला तरी सुद्धा एनटीएच्या वेबसाइट वरती गेला, NTA.NEET.NTA.NIC.IN वरती तरी सुद्धा तुम्हाला तिकडे ही ओएमआरसीट तुमची स्वतःची किंबहुना आन्सर की आपल्याला मिळून जाईल। बऱ्याच वेळा आपल्याला जर ओएमआरसीट आपली मिळाली नंतर ती आपली डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट काढून घ्या, दोन चार झेरोस काढून ठेवा किंवा मेल करून ठेवा, दोन चार जणांना व्हॉट्सअप वरती पाठवून ठेवा, जेणेकरून ती आपल्याकडे सुरक्षित राहावी। परत ओएमआरसीट वरती जे इम्प्रेशन्स आहेत त्याचे जे आपण दिलेला जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स जर आपल्याला त्याच्याबद्दल काही शंका वाटत असेल तर तुम्ही त्या ओएमआरसीट वरती जर समजा तुम्ही बबलिंग केलेलं असेल आणि ते बबलिंग स्मॉल मध्ये झालं किंवा ते रिफ्लेक्ट नाही झालं, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एकदम गडद केलेलं नसेल, एकदम पुसट केलेलं असेल आणि रिफ्लेक्ट झालेलं नसेल, तर तुम्ही ते एनटीएच्या लक्षात आणून देऊ शकता। म्हणजे आणि ते आन्सर जर बरोबर असेल तर बऱ्यापैकी जे काही तुमचा ओएमआरसीट वरती असणाऱ्या प्रत्येक प्रश्नावरती जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल किंवा जी काही एनटीएने तुम्हाला दिलेली आन्सर की आहे ह्या आन्सर की वरती सुद्धा चॅलेंज करायचं असेल की कदाचित हे आन्सर मी सांगतो ते बरोबर आहे आणि आन्सर की मध्ये दिलेलं आन्सर जर चुकीचं आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही त्याच्यावरती चॅलेंज करू शकता। त्याच्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 200 रुपये नॉन रिफंडेबल त्या ठिकाणी चार्ज आहे। आपल्याला ज्या ज्या प्रश्नाबद्दल शंका वाटते आपल्याला दोन प्रकारे आपल्याला करता येतं। बघा, पहिली गोष्ट एखादा प्रश्न चुकीचा आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी आन्सर एनटीएने दिलेलं चुकीचं वाटतंय आपल्याला असं वाटलं तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही बाजूला काढा। प्रत्येक वरती आपण चॅलेंज करू शकता, चॅलेंज कसं करायचं त्या संदर्भात मी तुम्हाला पुढचा व्हिडिओमध्ये सांगेन। दुसरी गोष्ट, आपण जो ओएमआरसीट वरती जे काही रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणजे जे बबलिंग केलेलं आहे ते जर पुसट उमटलेलं असेल किंवा जर त्यांचा रिस्पॉन्स हा कॉम्प्युटरनं रीड केलेला नसेल असं काही म्हणणं असेल तर ते तुम्ही त्या एनटीएच्या निदर्शनास आणून देऊ शकता आणि तुमचा आन्सर बरोबर असेल तर मात्र तुम्हाला त्याचे मार्क्स मिळू शकतात, हे लक्षात ठेवा। त्यासाठी सुद्धा प्रत्येक प्रश्नाला 200 रुपये नॉन रिफंडेबल असं म्हटलंय, परंतु जर तुमचं बरोबर आलं तर मात्र तुम्हाला त्याच्यासाठी काही म्हणजे तुमचे पैसे रिफंड होतात। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जर समजा एखादं क्वेश्चन पेपर वरती तुम्ही तुमचं म्हणणं असेल की माझा हे प्रश्न बरोबर आहे आणि एनटीएने मला चूक दिले आणि तुम्ही समजा चॅलेंज नाही केलं आणि इतरांनी कुणी चॅलेंज केलेलं असेल किंवा एनटीएने स्वतःच त्याच्यावरती मार्क्स दिलेले असतील तर मात्र तुम्हाला सगळ्यांना मार्क मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅलेंज करावंच असं काही कंपल्शन नाही। एक्झाम्पल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 44 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याचं 3 हे आन्सर एनटीएने दिलंय आणि आपल्या सर्वांच्या म्हणण्यानं असं आहे की 4 हे आन्सर आहे आणि मी केलेलं आन्सर सुद्धा 4 हे बरोबर आहे, हे जर एनटीएनं ग्राह्य धरलं तर तुम्ही चॅलेंज करा किंवा न करा तुम्हाला मार्क हा 100% मिळेल, त्याबद्दल काही काळजी करण्याची कारण नाही। तुम्हाला सर्वांना आपल्या बर्थडे म्हणजे तुमच्या जन्माच्या तारखेवरती किंवा तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड याच्या आधारे तुम्ही आपला ओएमआरसीट आणि आन्सर की जी रिलीज एनटीएच्या वेबसाईटवरती झालेली आहे ती आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला त्यामध्ये हेल्प मिळू शकते। दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असं सांगेल की आता सध्या खूप क्रॅश होताना दिसते एनटीएची वेबसाईट, तर त्याच्यावरती खूप साऱ्या एकदम 18 लाख विद्यार्थ्यांनी तेच सगळं केल्यामुळे तुम्हाला काही वेळा असं होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका। आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुमचे आन्सर सीट त्याचबरोबर तुमचं जे काही ओएमआरसीट चे आन्सर सीट आणि तुमचं आन्सर की हे जे आहे ते सगळं आपल्याला डाउनलोड होईल, ते पहा बघूया आपण तुमच्यासोबतच आहे। आणि याच निमित्तानं आज एक गणरायाचं आगमन सगळ्या महाराष्ट्रभर आणि भारतभर झालंय, या गणरायाच्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आजची ओएमआरसीट आणि आन्सर की हे शुभदायी बनावी असंच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।